मुलांनो पुढील सुभाषित पाहूया पुढील सुभाषित आहे एक छान सुक्ती स्पष्ट करून देणारे न्यायात पत प्र पदम न धीरा तर म्हणजे काय तर न्यायाच्या मार्गापासून धैर्यवान लोक आपले पाऊल डगमगू देत नाही न्यायाचा मार्ग म्हणजे अन्याय सहन न करत नाहीत तर याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे मुलींसाठी शिक्षण सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी शाळा घरापासून शाळेच्या मार्गावर जात असताना लोकांकडून समाजाकडून अनेक प्रकारचे अपमान सहन केले लोकांनी त्यांच्यावर शेण फेकलं दगड फेकली चिखल फेकला हा सगळा अपमान सहन करत ते शाळेपर्यंत पोहोचत होते आणि मुलींना शिक्षण देण्याचं कार्य पोहोचत होत्या आणि मुलींना शिक्षण देण्याचं कार्य त्यांनी सुरू ठेवलेलं होतं आपलं कार्य त्यांनी बंद केलं नाही तर असाच अर्थ स्पष्ट करून देणारे हे सुभाषित आहे निंदंतु नीती निपुणा स्तुवंतु नीतीमध्ये व्यवहारामध्ये कुशल असणारे लोक निंदा करो किंवा लक्ष्मी समाविशतो म्हणजे धन पैसा संकटात महत्वाचा असतो तो पैसा धन आणि संकटात हा हे धन आपल्या जवळ असो किंवा इच्छेनुसार निघून जाव गच्छतो म्हणजे निघून जावो अद्यैव मरण युगांतरेवा मरण आजच असो किंवा अनेक युगांनंतर तरी सुद्धा न्यायात पत प्रविचलंती पदम न धीरा धैर्यवान लोक मात्र आपल्या न्यायाच्या मार्गापासून आपण स्वीकारलेल्या कार्यापासून कधीही डगमगत नाही असं हे सुभाषित आहे या सुभाषितामध्ये समास दोन आलेले आहेत यथेष्टम नीतीनिपुणा यथेष्टम समासामध्ये संधी सुद्धा आहे यथा अधिक इष्टम इष्टम शब्द इच्छा शब्दाच रूप घेतलेलं आहे तर यथा अधिक इष्टम यथा अव्यय आल्यानुसार इथे झाला अव्यय भाव समास आणि म्हणून त्याचा विग्रह झाला इच्छम अनुसृत्य त्यानंतर आला निती निपुणा निपुण म्हणजे हुशार निप तर ज्यामध्ये हुशार त्याची घेतली जाईल ते सप्तमी त्यानुसार हा शब्द झाला सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास आणि म्हणून याचा विग्रह होतो नित्या निपुणा हा या सुभाषितावर अशा प्रकारचं विचारलं जाऊ शकत या सुभाषितामध्ये एकाच म्हणजे लोट लकाराची चार क्रियापद आलेली आहेत म्हणून मी इथे फळ्यावर दाखवले लोट लकारस्य क्रियापद हा लोट लकाराची क्रियापद पहिल्या ओळीत आहे निंदंतु स्तुवंतु दुसऱ्या ओळीमध्ये दु। आहे दु। ग्छा समाविशतू अद्यव मरण युगांतरेवा अस्तु पाचवं क्रियापद सुद्धा आहे तर आपल्याला एक क्रियापद देऊन चार ठिकाणी रिकाम्या जागा दिल्या जाऊ शकतात मी चार क्रियापद तुम्हाला इथे दाखवलेली आहे अशा प्रकारे जालचित्र विचारले जातात हे झालं दुसरं सुभाषित